नमस्कार मित्रांनो, मी प्रियांका आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. तर मी तुम्हाला आज वटपौर्णिमेबद्दल काही माहिती सांगणार आहे. तर येत्या 16 जूनला वटपौर्णिमा येत आहे. तर तुम्हाला माहिती आहे का की वटपौर्णिमेला वडाच्या झाडाचीच पूजा का बरं केली जाते? तर असं म्हटलं जाते की सावित्रीने यमधर्माशी चातुर्याने चर्चा करून आपल्या पतीचा म्हणजे सत्यवानाचा प्राण परत आणला होता. तर शास्त्रातील या कथेचा आधार घेऊन भारतीय स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे हे व्रत करतात. तर या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वड्याच्या झाडाची पूजा करतात. पण तुम्हाला माहिती आहे का या व्रतात वड्याच्याच झाडाची पूजा का बरं करतात? कारण सावित्रीने यमधर्माशी जी ही चर्चा केली होती ती वड्याच्या झाडाखालीच. तर हा पण एक उद्देश आहे की वड्याच्या वटपौर्णिमेला वड्याच्या झाडाची पूजा करतात. त्यानंतर दुसरं कारण म्हणजे पर्यावरण शास्त्रात वडाला एक विशेष महत्व आहे. वडाचं झाड हे चिरतरुण झाड आहे, म्हणजे नाश न होणारं. तर वडाचं झाड हे दीर्घ आयुष्य असते, त्यामुळे पर्यावरणात शुद्ध हवेचा समतोल राखण्यास मदत होते. यामुळे त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हा पण एक पूजेचा उद्देश असू शकतो. तर मैत्रिणींनो, आशा करते की तुम्हाला माझा आजची तुम्हाला मी माहिती सांगितलेली आहे ते नक्की समजली असेल. तर तुम्हाला माझा आजचा जो व्हिडिओ आहे तो आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केले तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर लवकर भेटू. तर तोपर्यंत बाय.